ठाण्यातल्या रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणी अजित पवार यांनी मंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंकडे थेट विचारणा केल्यानं शिंदे गटामध्ये अस्वस्थता पसरली आहे. अजितदादांना वेळीच आवरा अशी मागणी शिंदेंचे निकटवर्तीय भाजप नेत्यांकडे करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अजित पवारांनी थेट सवाल केल्यामुळे शिंदेंना ते फारसं रुचलं नसल्याची चर्चा शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये आहे. तसंच अजितदादांचा भावी मुख्यमंत्री म्हणून होणारा उल्लेखही शिंदे गटाच्या आमदारांना खुपतोय अशी साम टीव्हीला सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान कोणताही वाद झाला नसल्याचं स्पष्टीकरण एकनाथ शिंदेंनी दिलं. त्यांनी फक्त माहिती घेतली कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काय काय झालं आणि त्यांना मी सांगितलं. मी स्वतः तिथं गेलो होतो आणि त्या ठिकाणची परिस्थिती जी आहे हे उलटसुलट चर्चा उलटसुलट बातम्या ज्या आहेत याच्यामध्ये काही तथ्य नाही. काहीही वाद झाले नाही. काय असं आपण विचारतो काय प्रॉब्लेम काय झालं. 18 माणसं एकदम गेली तर काय झालं. तिथे चौकशी आपण करतो सिम्पल. पण माहिती बाहेर तर माहिती म्हणजे असं आता मीडिया आहे तर तुमच्या समोर आम्ही ते बोलू शकतो का. ही कल्पोकल्पित चर्चा आहे असा कुठलाही वाद तिन्ही पक्षांमध्ये नाही.